विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा सन्मानित करावं। तर सगळ्याच मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सुद्धा या मैदानावर स्वागत। आणि या जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे मात्र 51 धावांचा चेस सुरुवात झालाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र नरेंद्र मस्करने इरादे स्पष्ट केले सुपर फॉर्म मध्ये। या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो सुपर फॉर्म मध्ये त्याचा परफॉर्मन्स राहिलाय सुपर से भी ऊपर, तर नरेंद्र मस्करने सुरुवात केली 4 धावेनं 51 धावा चेस करायच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये, मात्र मोठा उलटफेर या मैदानामध्ये आणि नक्कीच इतिहासामध्ये पाहायला मिळणार का, एक मोठा इतिहास मात्र नारपोली संघ आज रचणार का। खूप चांगला बॉल फुलर लेंथ यावेळेस शॉर्ट करण्याचा प्रयत्न नरेंद्र साठी खोलात टाकला होता निवृत्ती पाटील। एस एन स्पोर्ट्स दिघोडे संघाचा पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आक्रमण आहे आज, मात्र निवृत्ती पाटीलचा चांगला अष्टपैलू खेळ, सगळ्यांची साथ, युनिटी पाहायला मिळाली ती एस एन स्पोर्ट्स दिघोडे टीमची आणि हा प्रवास आत्तापर्यंतचा वाखाणण्याजोगा राहिलाय। निवृत्ती पाटील पुन्हा एकदा सज्ज, 17 सरासरी या मॅच मध्ये आहे, खूप चांगला यावेळेस मात्र फ्लिक केलाय ऑन साइड ला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये सिंगल येते राजा कोळी, चांगली फिल्डिंग त्याच्याकडून सुद्धा पाहायला मिळाले। सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर। स्वप्नील हातमोडे पळसपे या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। गोलंदाजी मार्गवर निवृत्ती सज्ज होते ऊर्ध विकेटनं, यावेळेस हा बॉल अगदी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला, बदलाली ते नव्हतं आणि बॉल मात्र निर्धाव जातोय। संध्याकाळचं सत्र आहे, मोठी धावसंख्या रचायची आहे, धावांचा पाठलाग करायचा, नरेंद्र मस्करला एक मोठी इनिंग सजवावी लागेल। प्रीतम एक मॅच जरूर खेळला होता, अगदी तीच मॅच आठवावी लागेल त्याला सुद्धा। लोवर फुल टॉस होता इथे, मात्र स्ट्रेट टू द बॉलर, कोणतीही धाव नाही आहे। पहिलंच षटक आपण पाहतोय आणि पूर्णपणे बांधून ठेवलं जात आहे एस एन स्पोर्ट्स दिघोडे संघाचा गोलंदाज निवृत्ती पाटील, अतिशय वाखणण्याजोगी गोलंदाजी संपूर्ण आज मात्र दिवसभरामध्ये केले, काय खेळ राहिलाय या दिघोडे टीमचा आणि या फायनलपर्यंतचा हा प्रवास। गतवर्षीची स्पर्धा जिंकली होती, गतविजेता आहे, परंतु यावेळेस मात्र प्रीतमचा पुलचा फटका समोर जातोय आणि 6 धावा षटकारांना, अजूनही आम्ही हिंमत हरलेलो नाही आहे आणि या मोठ्या संघाबरोबर 2 हात करण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत, असंच मात्र आव आणणारा हा षटकार। पहिलं षटक समाप्त झालंय आणि धावफलकावर 11 धावा, इथून मात्र येणारी 2 षटकं आणि 20 सरासरीनं जायचंय या मॅचमध्ये। आता मात्र जर्मन नारपोली संघाला जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता, 40 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12, काहीही घडू शकतो इथे। मात्र या मैदानावर बरेचसे उलटफेर पाहायला मिळाले, अनप्रेडिक्टेबल गेम, लोक पाहायला गेलं तर प्रेक्षक जो विचार करत होते त्या विचारांच्या पलीकडे रिझल्ट्स या मॅचमध्ये प्रत्येक मॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि जो मनामध्ये संघ होता, जो आवडीचा संघ आपला पराभूत होत गेला आणि वेगळेच रिझल्ट्स प्रत्येक अगदी पहिल्या दिवसापासून, हेच चित्र आम्हाला पाहायला मिळालं आणि मोठे उलटफेर। म्हणूनच पाहायला गेलं तर तुम्हा आम्हाला सर्वांना वेड लावणारा हा खेळ आहे क्रिकेट। आज 8 संघांमधून मात्र एस एन स्पोर्ट्स दिघोडे संघ क्वालिफाय, कालच्या दिवसामधून क्वालिफाय झाला होता तो KDH वागीलोडा, पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं याच नारपोली संघाला आणि दुसऱ्या दिवशी मात्र कुंडे पहाड संघाला आपण पाहिलं होतं RK स्पोर्ट्स। शैलेश कासुकर आलाय, पहिलाच बॉल नरेंद्र मस्करचा तडाका मिड विकेट सीमारेषा पार, 6 धावांकरता षटकार। शैलेश कासुकरच्या पहिल्याच बॉलवर मात्र हल्ला चढवलाय, इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत, काही झालं तरी या मॅच मध्ये आम्हाला पुढे जायचं आहे। संध्याकाळचं सत्र जरूर आहे, थोडासा अंधुक प्रकाशाचा फायदा कोणाला होणार हे मात्र सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु इथे नरेंद्र मस्करने हिंमत हरलेली नाहीये आणि असाच आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार। 6 धावेनं धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय, आज प्रभावित केलंय संपूर्णपणे गोलंदाजीमधून या गोलंदाजानं शैलेश कासुकरनं, क्लास मात्र गोलंदाजी त्याची राहिले। इथे मात्र अजून एक प्रहार, नरेंद्र मस्कर ऑन फायर,
दे धक्का घे छक्का इथे मात्र सलग बैक टू बैक दुसरा षटकार शैलेश कासुगर वर आता मात्र पडलाय आणि थोडीशी चल बिचल एसएन स्पोर्ट्स दिगोडे संघाच्या गोटा मध्ये या दोन षटकारांनी मात्र पाहायला मिळते थोडीशी चर्चा आता मात्र खेळाडू आपसात करत असताना काय रणनीती आता मात्र पुढे सूरज पाटील सुद्धा सरसवलाय शैलेश कासुगर साठी नक्कीच टिप्स आता मात्र असतील परंतु या दोन षटकारांच्या मदतीने आता मात्र जे अंतर जे आहे ते आता मात्र येणार आहे 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता क्रिकेट असा खेळ आहे काहीही घडू शकतो क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है आणि आज या अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये मात्र कोणता संघ अडकणार आणि तोच संघ कोणता अडकणार कोणता संघ मात्र पुढे जाणार यासाठीच मात्र जमलेली ही गर्दी 24 लाइव इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाइन आहेत त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि शैलेश कासुगर सर जे होते ज्यानं आज किफायतशीर गोलंदाजी केली होती परंतु यश आणि अपयश क्षणभंगूर असतं मित्रांनो बॅकफुटला जाऊन यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता शैलेश कासुगरचा हा बॉल निर्धाव जातोय दोन षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज 9 चेंडू आणि 28 धावा या 3 चेंडू फार निर्णायक आहेत या मॅचमध्ये नरेंद्र मस्कर कडे सगळ्यांचे डोळे लागलेत कारण हा कशा पद्धतीनं बॅटिंग करणार इथून मात्र वैयक्तिक पारितोषिकांकडे सुद्धा नजर असेल कारण अंतिम मॅच आहे काय करायचं ते या मॅचमध्ये करायचं आहे खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र फुलर लेंथ होता आणि उडवलाय लॉंग ऑनच्या वरतून एकाच षटकामध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम शैलेश कासुकरच्या अगेन्स्ट मात्र हा कारनामा करतोय नरेंद्र मस्कर येणारे 8 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची आवश्यकता या दोन चेंडूंवर एखादा षटकार पडला तर हे अंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावांचं राहू शकतं एसएन स्पोर्ट्स दिगोडे संघाच्या आता मात्र खेळाडूंना थोडंसं टेन्शन वाढलंय पहिल्यांदा साई संघाला नमवलं त्यानंतर बलाढ्य मात्र ठाणे जिल्ह्यातील कुश 11 वडवली संघाविरुद्ध मात्र त्यांनी सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर मात्र वाघिवली वाडा जो सध्याच्या घडीला टॉपवर चाललाय त्या संघाला पराभूत केलं फायनलमध्ये त्यांना मात्र जय हनुमान नारपोली संघाचं आव्हान सोपं नाहीये इथून 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये धावफलकावर 29 धावा लागल्यात हे दोन चेंडू अतिशय महत्वाचे ज्या शैलेश कासुगरनं आतापर्यंत दिगोडे संघाचा प्रवास सुखकर केलाय तोच शैलेश कासुगर आता मात्र फायनलमध्ये एवढा महागडा ठरेल असं स्वप्नातही वाटलं नसेल ते दिगोडे संघाच्या पाठीराख्यांना परंतु क्रिकेटमध्ये काहीही कधीही केव्हाही घडू शकतो याची प्रचिती पुन्हा एकदा मैदानावर येत असताना ओवर द विकेट ना शैलेशचा हा बॉल बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषा पार चौथा षटकार या षटकाराने आता मात्र आनंदाला पारावर उरलेला नाहीये तो जय हनुमान नारपोली संघ एका मोठ्या संघाला पराभूत करणार का याची चर्चा आता मात्र प्रेक्षकांच्या मध्ये दुमदुमत जायला लागले आणि सगळेजण आता मात्र एकटक होऊन या सामन्याचा आनंद घेत असताना इथून येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे शैलेश कासुकरवर मात्र 4 षटकार पडलेत आणि या सामन्यामध्ये अंतिम विजेता कोण होणार नारपोली संघ सुद्धा दाखवून देतोय आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा कमी नाही आहे आणि आम्हाला सुद्धा कमी लेखू नका आणि लेखून चालणार सुद्धा नाही आहे 7 बॉल आणि 16 धावा या लास्ट बॉलवर मात्र काय घडणार हा शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे या मॅच मधला रिझल्ट काय असणार आहे हा रिझल्ट ओरिएंटेड बॉल आहे तो शैलेश कासुकर कासुकरचा हा बॉलवर धावा आल्या तर आव्हान कठीण होईल दिगोडे संघाचं इथे मात्र अजून एक 5 षटकार वाडे क्लास बॅटिंग क्लास परफॉर्मन्स इथे मात्र जनवान नारपोली संघाला आता मात्र चॅम्पियन करंडक कुणावतोय पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आता मात्र कुणावतोय आणि इथे मात्र सगळे फासे उलटे पडलेत आणि जे स्वप्नातही वाटले नसेल दिगोडे टीमला तो दिगोडे संघ इथे मात्र बॅकफुटवर फेकला गेलाय 5 षटकारांचा खेळ सादर केलाय तो बॅट्समन नरेंद्र मस्करनं आणि संपूर्णपणे दारोमदार पाहायला गेले तर एकट्यानं हा एक हाती किल्ला लढवलाय येणारे शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र गरज आहे अवघ्या 10 धावांची नरेंद्र मस्करच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर दोन फटक्याचं काम हे दोन फटके आता मात्र कोण खेचणार आणि इथे मात्र कोण जल्लोष करणार दिघोडे संघाची टीम मीटिंग सुरुवात झाले जो दिघोडे संघ वाघिवलीवाडा संघाच्या विरोधामध्ये 8 चेंडू सलग निर्धाव खेळला होता त्यानंतर मात्र दिघोडे संघ जिंकला होता संदीपजी गोसावी यांच्याकडून नरेंद्र मस्कर याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय
आणि का येऊ नये एवढी क्लास बॅटिंग नयन रम्य मी तर म्हणेन. इथे मात्र लोवर फुल टॉस होता, प्रीतमनं मात्र धाडला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकच धाव येते, सिंगल येते, तिसरं षटक. यावेळेस मात्र मागच्या मागचा हिरो प्रीतम निर्धाव षटक हाताळलं होतं केडीएच वागिलोडा संघाच्या विरोधामध्ये, परंतु इथून मात्र पाच बॉलमध्ये नऊ धावांची आवश्यकता. चॅम्पियन संघ कोणता असणार, गतविजेता यसन स्पोर्ट्स दिघोडे की नौखा संघ? इथे पाहायला गेलं तर जे हनुमान नारपोली संघ या मॅच मध्ये मोठा उलटफेर करणार. आज मात्र बंगारपाड्याच्या मैदानावर मात्र एक मोठा पराक्रम पाहायला मिळणार का, याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांचे नजरा आता मात्र खिळल्यात. खूप चांगला स्ट्रोक, अगदी गुडघे टेक आणि तमाशा देख या षटकाराने आता मात्र हवा काढले ती यसन स्पोर्ट दिघोडे संघाची. आणि या फायनल मध्ये आगे कूच करत असताना मात्र टीम नारपोली वेल प्लेड. नरेंद्र मस्कर एक हाती किल्ला लढवतोय, सहावा षटकार त्याच्या बॅट मधून आणि प्रत्येक मॅच मध्ये केलेली त्याची फलंदाजी, फायनल मध्ये मध्ये सुद्धा तीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. ही लढत आता मात्र येणारे चार बॉल आणि फक्त तीन धावांची गरज आहे. इथे मात्र खोलात टाकलेला हा बॉल खोदून काढला, एक रन वेगानं कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रारंभ दोन रन्स कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. सामना इथून मात्र आता पाहायला गेलं तर टाय होतोय. नऊ धावा या ओव्हर मध्ये आल्यात, सामना इक्वल झालाय. एका धावेची गरज आहे, मोठा उलटफेर आज मात्र रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. जर या तीन बॉलमध्ये एक धाव नारपोली टीमनं काढली तर मोठा इतिहास मात्र रचला जाईल आणि नारपोली संघाचा मात्र मोठा जल्लोष पाहायला मिळेल. परंतु पहिल्या दिवशी तीन बॉलमध्ये एक धाव झाली नव्हती टेंबोडे संघाला, त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो हा सुद्धा इतिहास याच मैदानानं दाखवलाय. गोलंदाजी मार्कवर प्रीतम, समोर मात्र नरेंद्र मस्कर मागे हटण्यास तयार नाहीये. काहीही झालं तरी आज पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक इथून घेऊन जायचं आहे, हा निर्धार त्यानं बांधलाय. हा मनाशी चंग बांधून मात्र तो मैदानामध्ये उतरलाय. अवघ्या एका धावेची गरज आहे. हिस्ट्री क्रिएटेड, इतिहास रचला जातोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर. आज मात्र नारपोली संघानं बंगारपाड्याची फायनल जिंकले, चॅम्पियन संघ ठरलाय तो टीम नारपोली. दिघोडे संघाला मात्र स्वप्नातही वाटले नसेल या फायनल मध्ये मात्र पराभवाचा दणका बसेल, परंतु नारपोली संघाचा जल्लोष मात्र मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि उचलून घेतलं जाते ते नरेंद्र मस्करला, वडे बॅटिंग परफॉर्मन्स, 12 बॉल मध्ये 49 धावांची इनिंग मात्र साकारली ती नरेंद्र मस्करला. त्याच्या समर्थकांनी आता मात्र खांद्यावर उचलून घेत अगदी त्याची मिरवणूक काढली जाते आणि हे निराश चेहरे यसन स्पोर्ट्स दिघोडे संघाचे पाहायला मिळतात. गतविजेता चॅम्पियन संघ दिघोडे संघ, परंतु या दिघोडे संघावर मात्र धूळ चारली ती जानमान नारपोली संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, वेल प्लेड नारपोली टीम, चॅम्पियन संघ.